गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, आज अपन कविता पाहणार आहोत. पेज नंबर 20, जस्ट नाउ. जस्ट नुकतेच आत्ता, जस्ट नाउ, नुकतेच आत्ता. आणि या जस्ट नाउ मध्ये आपण काय पाहणार आहोत बघा. तर ही कविता जी आहे, ही कविता आपण अगदी नुकत आत्ता आत्ताच लिसन रिपीट सिंग अँड इनॅक्ट, लिसन रिपीट सिंग अँड इनॅक्ट. ऐका, लिसन रिपीट पुन्हा म्हणा, सिंग गा, अँड इनॅक्ट करा. चित्रामध्ये मी तुम्हाला दाखवतो आहे, चित्रामध्ये प्रत्येक स्टांझा कडवं, या कडव्याला अनुसरून तिथं एक कार्टून दिलेला आहे, त्या पद्धतीनं आपण काय करायचं आहे, इनॅक्ट करायचं आहे. ऐकायचं आहे म्हणायचं आणि हावभाव असं म्हणायचं आहे. ओके, काय कविता आहे त्याच्या अगोदर, आपण ही कविता पाहण्या अगोदर, आपण कालचा, आपण तुम्हाला मी गृहपाठ क्लासवर्क दिला होता, वर्गपाठ दिला होता, पेज नंबर 19 वरती तुम्हाला मी सांगितलं होतं की डी क्वेश्चन, मगन अँड हिज गार्डनर आर लुकिंग फॉर मगन्स रिंग. त्या मगन्सची रिंग हरवले आणि ती शोधायची आहे आपल्याला, आणि त्या पद्धतीनं आपण ती शोधून काढण्यासाठी गार्डनर आणि मगन कसे बघतात, त्या तळ्यामध्ये कोण पाहतं, तर गार्डनर आहे त्या तळ्यामध्ये पॉन्डमध्ये पडले का बघतात, अशा पद्धतीचे काही 4 क्वेश्चन्स मी तुम्हाला दिलेले आहेत. आणि त्या 4 क्वेश्चनची आन्सर ही तुम्हाला द्यायची आहेत. आलं लक्षात? मग काय करायचं आहे बघा, तर खाली क्वेश्चन तुम्हाला मी दिलेले आहेत, ते क्वेश्चन लिहून घ्यायचे आणि त्याच्या खाली फक्त प्रश्न काय करायचं आहे, तयार करायचं आहे, उत्तर तुम्हाला लिहिता आली पाहिजेत. मग पहिला प्रश्न असा होता, हू आर लुकिंग फॉर मगन्स रिंग. मग काय येणार उत्तर? गार्डनर अँड मगन लुकिंग फॉर मगन्स रिंग. फक्त गार्डनर आणि मगन एवढं झालं तरी खूप झालं, सफिशियंट आहे. हू हॅज लॉस्ट हिज रिंग, कुणाची ती रिंग हरवली, तर मगनची, मगन. हू इज लुकिंग ॲट द वॉटर इन द पॉन्ड, त्या पॉन्डमध्ये, वॉटर इन द पॉन्ड, पाण्याच्या तळ्यामध्ये कोण उभं बघतं, तिथं रिंग पडले का हे, तर ते गार्डनर असा त्याचं आन्सर आहे. त्यानंतर लास्ट क्वेश्चन तुम्हाला त्याचा आन्सर लिहायचं होतं, आणि तो क्वेश्चन असा होता, हू इज सिटिंग ऑन द रूफ ऑफ द हाऊस, त्या चित्रामधल्या घरा, त्या चित्रातलं घर जे आहे त्या घराच्या छपरावरती काय बसलेला आहे, कोण बसलेला आहे, हू म्हणजे कोण, कोण बसलेला आहे, हू इज सिटिंग, द क्रो इज सिटिंग, द क्रो इज सिटिंग. अशा पद्धतीनं डी क्वेश्चन तुम्ही लिहिलाय. फक्त आन्सर या धड्यामधून किंवा या भागामध्ये तुम्हाला त्याची आन्सर फक्त तुम्हाला तुम्ही लिहिलेली करेक्ट आहेत का ती पाहायची आहेत. आलं लक्षात? त्यानंतर आपल्याला भाग बघायचा आहे तो, हे सगळं पिक्चर डिस्क्रायबिंग होतं. पेज नंबर 18, पेज नंबर 19 पिक्चर डिस्क्रायबिंग आहे, आणि हे पिक्चर डिस्क्रायबिंग, चित्राचं वर्णन आणि त्याला कशा पद्धतीनं प्रश्न विचारायचे ते, आणि त्याची उत्तरं, हाऊ गेट द आन्सर, प्रश्न उत्तरं कशी तयार करायची किंवा मिळवायची, ते या पाठाच्या माध्यमातून, या चित्रांच्या माध्यमातून आपण पाहिलेले आहे. म्हणजे तुम्हाला प्रश्न निर्मिती करता आली पाहिजेत,
आणि उत्तर सुद्धा तुम्हाला निर्मिती करता आली पाहिजेत. आलं लक्षात? तर अशा पद्धतीनं समजलं, या पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे, ॲक्टिव्हिटी नंबर 3 आणि ॲक्टिव्हिटी नंबर 4 आणि त्या 4 डी आपण पाहिलेलं आहे त्याची उत्तरं तुमच्या वहीमध्ये आलेली पाहिजेत, 200 वहीमध्ये आली पाहिजेत. ठीक आहे, समजलं का? आता आपण काय काय बघणार आहोत, जस्ट वन किंवा जस्ट नाव. जस्ट नाव म्हणजे आत्ताच, नाव म्हणजे आत्ता आणि जस्ट म्हणजे नुकतेच, आत्ताच. काय झालं आहे, लिसन केअरफुली, फर्स्ट आय रीड द होल पोयम. फाउंड अ पीनट, फाउंड अ पीनट, फाउंड अ पीनट जस्ट नाव. जस्ट नाव आय फाउंड अ पीनट, फाउंड अ पीनट जस्ट नाव. क्रॅक इट ओपन, क्रॅक इट ओपन, क्रॅक इट ओपन जस्ट नाव. जस्ट नाव आय क्रॅक इट ओपन, क्रॅक इट ओपन जस्ट नाव. एट द पीनट, एट द पीनट, एट द पीनट जस्ट नाव. जस्ट नाव आय एट द पीनट, एट द पीनट जस्ट नाव. गॉट अ स्टमक एक, गॉट अ स्टमक एक, गॉट अ स्टमक एक जस्ट नाव. जस्ट नाव आय गॉट अ स्टमक एक, गॉट अ स्टमक एच जस्ट नाव. कॉल द डॉक्टर, कॉल द डॉक्टर, कॉल द डॉक्टर जस्ट नाव. जस्ट नाव कॉल द डॉक्टर, कॉल द डॉक्टर जस्ट नाव. ऑपरेशन, ऑपरेशन, ऑपरेशन जस्ट नाव. जस्ट नाव ऑपरेशन, ऑपरेशन जस्ट नाव. फीलिंग बेटर, फीलिंग बेटर, फीलिंग बेटर जस्ट नाव. जस्ट नाव आय एम फीलिंग बेटर, फीलिंग बेटर जस्ट नाव. बाय बाय डॉक्टर, बाय बाय डॉक्टर, बाय बाय डॉक्टर जस्ट नाव. जस्ट नाव बाय बाय डॉक्टर, बाय बाय डॉक्टर जस्ट नाव. असं ही रीडिंग झालं याचं. पण जेव्हा तुम्ही गाण्याच्या रूपामध्ये वाचताना तेव्हा काही शब्दांचे मध्ये ॲड करून, म्हणजे रिदममध्ये येण्यासाठी काही शब्द आपण ॲड करणार आहोत, ते तुम्हाला ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल कोणता शब्द कुठं ॲड केलेला आहे ते. आता लाईन बाय लाईन आपण आपण तिचं लर्निंग करूया, शिकूया आपण. फाउंड अ पीनट, फाउंड अ पीनट, फाउंड एफ ओ यू एन डी, फाउंड म्हणजे सापडणे. एक पीनट सापडलं, पीई ए एन यू टी, शेंगदाण्या, शेंगा सापडले, शेंग सापडली. फाउंड अ पीनट, फाउंड अ पीनट, चित्रात दाखवलंय बघा, एक शेंग, शेंगा सापडली, शेंग सापडली, हां शेंग सापडली. फाउंड अ पीनट जस्ट नाव, मला नुकतंच आत्ता एक शेंग सापडली. जस्ट नाव आय फाउंड अ पीनट, फाउंड अ पीनट जस्ट, नुकतीच मला एक आत्ता काय सापडली, शेंग सापडली. काय सापडली, शेंग सापडली. आलं लक्षात? आता क्रॅक्ड इट ओपन, क्रॅक्ड म्हणायचं नाही, क्रॅक इट ओपन. क्रॅक इट म्हणजे मी ते फोडलं, शेंगा फोडण्याची एक टॅक्ट आहे बरं का. बघा तुम्ही घरामध्ये शेंगा असतील तर तुम्ही फोडताना कशा फोडताय बघा, हातानं फोडत नाही तर जमिनीवरती ते आदळतो आणि मग फोडतं, पटकन फोडतं. तसं क्रॅक इट ओपन, क्रॅक इट ओपन, क्रॅक इट म्हणजे ते मी फोडून काय केलं, क्रॅक इट म्हणजे फोडली ती शेंगा, भुईमुगाची शेंग सापडली होती ती मी फोडली अँड ती ओपन केली. क्रॅक इट ओपन, मी ती फोडून, फोडली आणि ती ओपन केली. जस्ट नाव आय क्रॅक इट ओपन, क्रॅक इट ओपन जस्ट नाव, नुकतंच मी ती शेंग सापडलेली फोडली आणि ती ओपन केली, म्हणजे त्याच्यातला शेंगदाणा बाजूला काढला. एट द पीनट, एट
हा भूतकाळ आहे. ई ए टी, ईट म्हणजे खाणे आणि एट, ए टी ई, एट म्हणजे खाल्ला. मग त्याने ते खाल्ले, त्यानं ते खाल्लं. एट द पीनट, ते भुईमुगाचे शेंगदाणे त्या मुलानं खाल्ले. एट द पीनट, एट द पीनट जस्ट नाऊ, जस्ट नाऊ आय एट द पीनट, मी नुकतंच आत्ताच खाल्ले. मला एक सापडली भुईमुगाची शेंग, ती मी फोडली आणि ती मी नुकतीच आत्ता खाल्ली. आलं लक्षात? मग खाऊन झाल्यानंतर काय झालं बघा. गॉट अ स्टमक एक. स्टमक एक म्हणजे, स्टमक एक म्हणजे पोट दुखू लागले. एस टी ओ एम ए सी एच, हेडेक जसं आहे ना तसं स्टमक एक. हां, ए सी एच ई एच. गॉट अ स्टमक एच, गॉट अ स्टमक एच, गॉट अ स्टमक एक जस्ट नाऊ. आणि माझं पोट दुखायला लागलं, आणि माझं पोट दुखायला लागलं. जस्ट मला सापडली, ती मी फोडली, ती मी खाल्ली, आणि माझं पोट दुखायला लागलं. बघा, जस्ट नाऊ आय गॉट अ स्टमक एक, गॉट अ स्टमक एक जस्ट नाऊ. आणि ते खाल्ल्यानंतर माझं पोट दुखायला लागलं. काही लोकांना शेंगदाणे पचत नाहीत बघा, हां, पोटात कुर्र असा आवाज येतो. किंवा आणि वेगवेगळ्या प्रकारचे, काही लोकांना ऑइली शेंगदाणे जर खाल्ले तर ते मळमळायला लागतं आणि मग ओमिटिंग होते, आणि वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये, पचत नाहीत. आलं लक्षात? तसं त्याला ते पचलं नाही, ते पोट दुखायला लागलं. म्हणून काय झालं बघा, कॉल द डॉक्टर. कॉल म्हणजे बोलावणे. डॉक्टरना बोलावलं, कॉल द डॉक्टर, डॉक्टरना बोलवा. कॉल द डॉक्टर, कॉल द डॉक्टर जस्ट नाऊ, आत्ताच डॉक्टरना बोलवा, कारण खूप पोटात दुखायला लागलं. जस्ट नाऊ कॉल द डॉक्टर. बघा, इथं आय नाही आहे. पण जेव्हा आपण रिदममध्ये सिंगिंग करणार आहोत तेव्हा आपण आय वापरायचं, म्हणजे रिदम बरोबर येणार आहे. जस्ट नाऊ कॉल द डॉक्टर, लगेच डॉक्टरना बोलवा, लगेच डॉक्टरना बोलवा, म्हणजे मला ते काय करतील, चेक करतील आणि मला मेडिसिन्स वगैरे देतील, काहीतरी देतील. झालं उलटं, त्यांना आता ऑपरेशन करावं लागलं. ऑपरेशन म्हणजे शस्त्रक्रिया. ऑपरेशन म्हणजे काय? शस्त्रक्रिया म्हणजे चिरफाड करणे, ते फाडणं, त्यातलं काढणं, परत ते शिवणं, त्याला ऑपरेशन म्हणतो आपण. आलं लक्षात? आणि ते ऑपरेशन करायला लागलं. ओ पी ई आर ए टी आय ओ एन. ऑपरेशन म्हणजे शस्त्रक्रिया. आणि ऑपरेशन, ऑपरेशन, ऑपरेशन जस्ट नाऊ, जस्ट नाऊ ऑपरेशन, ऑपरेशन जस्ट नाऊ. आणि त्याचं ऑपरेशन झालं, ते काढलं असणार, जे शेंगा खाल्ल्या होत्या, जे शेंग खाल्ली होती, ते शेंगदाणा काढला. मग काय वाटायला लागलं बघा. फीलिंग बेटर, फीलिंग बेटर. फील म्हणजे वाटणे. एफ डबल ई एल, फील, फीलिंग, वाटणं त्याला वाटलं. फीलिंग बेटर, गुड, बेटर. गुड म्हणजे चांगला. बी ई डबल टी ई आर, बेटर. आणि सर्वात म्हणजे बेस्ट. बी ई एस टी, गुड, बेटर, बेस्ट. म्हणजे सर्वात चांगलं त्याला चांगलं वाटलं. गुडपेक्षा बेटर वाटलं त्याला. गुड म्हणजे चांगलं, आणि त्याच्याही पेक्षा चांगलं वाटायला लागलं. फीलिंग बेटर जस्ट नाऊ, जस्ट नाऊ आय एम फीलिंग बेटर, फीलिंग बेटर जस्ट नाऊ. आणि मला आता पूर्वीसारखं बरं वाटायला लागलं, किंबहुना त्याच्याही पेक्षा मला चांगलं बरं वाटायला लागलं. मग आता डॉक्टर, कॉल द डॉक्टर, डॉक्टर आले, त्यांनी ऑपरेशन केलं, चेक करून ऑपरेशन झाल्यानंतर त्याला फीलिंग बेटर झालं, अतिशय सुंदर वाटायला लागलं, त्याला छान वाटायला लागलं. आणि मग आता डॉक्टर निघालेत, ते काय सांगतात बघा. द
तो डॉक्टरना म्हणतो बाय बाय डॉक्टर, बाय बाय डॉक्टर, बाय बाय डॉक्टर। जस्ट नाव नुकतंच त्यानं काय केलं, डॉक्टरना बाय बाय केला, म्हणजे त्यांना काय केलं, निरोप घेतला त्यांचा। बाय बाय म्हणजे निरोप घेणे किंवा निरोप देणे, त्यानं निरोप दिला। जस्ट नाव बाय बाय डॉक्टर, बाय बाय डॉक्टर जस्ट नाव, अशी ही कविता आहे। मी पुन्हा एकदा वाचतो बघा, त्याला काय सापडलं बघा, समजावून घ्या। पहिल्यांदा त्याला काय सापडलं, एक भुईमुगाची सेंग सापडली, ती त्यानं फोडली, ती त्यानंतर खाल्ली, त्यानंतर पोटात दुखा लागलं, पोटदुखी चालू झाली। नंतर डॉक्टरना बोलवलं, डॉक्टर आले, तपासले, त्याला ऑपरेशन केलं। त्याचं ऑपरेशन करून झाल्यानंतर त्याला छान वाटायला लागलं, आणि छान वाटून झाल्यानंतर त्यानं डॉक्टरना निरोप दिला। डॉक्टर आता आय एम बेटर नाऊ, मी आता छान आहे, तुम्ही जाऊ शकता। अशा पद्धतीनं ही कविता सांगितलेली आहे। आता ह्याच्यात सर्वात महत्त्वाचं गोष्ट, आपण पंक्चुएशन मार्क शिकलोय, आलं लक्षात, पंक्चुएशन मार्क शिकलोय, समजतं का बघा। तर पंक्चुएशन मार्क्समध्ये कॅपिटलायझेशन झालेलं आहे, आणि या कॅपिटलायझेशनमध्ये सांगितलं होतं वाक्याची सुरुवात नेहमी कॅपिटल अक्षराने करावी, वाक्यात कोठेही नाम आल्यास ते त्याचं पहिलं अक्षर कॅपिटल काढावं, कवितेच्या प्रत्येक ओळीची सुरुवात कॅपिटल अक्षराने करावी। तशी इथं प्रत्येक ओळीची सुरुवात कॅपिटल अक्षराने झाली की नाही ते बघा, लक्षात आलं? म्हणजे पहिला याच्या अगोदर झालेल्या व्हिडिओमध्ये किंवा याच्या अगोदर झालेल्या तासामध्ये त्याचा उपयोग इथं येतो, किंवा पहिल्याचा व्हिडिओ शेवटच्या पेजवरती सुद्धा रिलेटेड असतं। म्हणून प्रत्येक व्हिडिओ तुम्ही बारकाईनं बघायला शिका, प्रत्येक गोष्ट समजावून घ्या। यू अंडरस्टँड फर्स्ट व्हॉट इज सेईंग, काय सांगितलंय ते त्याचा रेफरन्स कुठं ना कुठंतरी येत असतो, प्रत्येक विषयाचा आहे। म्हणून इथं काय सांगितलंय ते फार महत्त्वाचं आहे, प्रत्येक ओळीची सुरुवात ही कॅपिटल अक्षरानं झाली। मग ही कविता आपण आता चालीत म्हणता येते का बघूया। फाउंड पीनट, फाउंड पीनट, फाउंड पीनट जस्ट नाव, जस्ट नाव आय फाउंड पीनट, फाउंड पीनट जस्ट नाव। बघा, फाउंड पीनट, फाउंड पीनट, फाउंड पीनट जस्ट नाव, जस्ट नाव आय फाउंड पीनट, फाउंड पीनट जस्ट नाव। तुम्हाला जिथं सुटेबल होईल तिथं तुम्ही थोडा वेळ थांबायचा आहे। मी जस्ट नाव नंतर थांबायला पाहिजे होतं, पण मला सुटेबल झालं, जस्ट नाव आय फाउंड पीनट, जस्ट नाव आय नंतर फाउंड पीनट घेतलंय। म्हणून तुम्हाला जसं सुटेबल होईल, ते गाण्याच्या स्वरूपामध्ये आहे, तालाच्या स्वरूपामध्ये आहे, तुम्ही ताल कसा धरताय याच्यावर, याच्याही पेक्षा तुम्ही वेगळी रिदम लावू शकता शकाल किंवा वेगळी चाल लावू शकाल। मी माझ्या पद्धतीने मी चाल लावलेली आहे। फाउंड प्युनट, फाउंड प्युनट, फाउंड प्युनट जस्ट नाव, जस्ट नाव आय फाउंड प्युनट, फाउंड प्युनट जस्ट नाव। क्रॅक इट ओपन, क्रॅक इट ओपन, क्रॅक इट ओपन जस्ट नाव, जस्ट नाव आय क्रॅक इट ओपन, क्रॅक इट ओपन जस्ट नाव। एट द प्युनट, एट द प्युनट, एट द प्युनट जस्ट नाव, जस्ट नाव आय एट द प्युनट, एट द प्युनट जस्ट नाव। गॉट स्टमके, गॉट स्टमके, गॉट स्टमके जस्ट नाव, जस्ट नाव आय गॉट स्टमके, गॉट स्टमके जस्ट नाव। कॉल द डॉक्टर, कॉल द डॉक्टर, कॉल द डॉक्टर जस्ट नाव, जस्ट नाव कॉल द डॉक्टर। असं जरा चुकतं, म्हणून काय करायचं बघा। कॉल द डॉक्टर, कॉल द डॉक्टर, कॉल द डॉक्टर जस्ट नाव, जस्ट नाव आय कॉल द डॉक्टर, कॉल द डॉक्टर जस्ट नाव। इथं आय का वापरलं नाही, कारण डॉक्टरना त्यानं बोलवलेलं नाही आहे। इथं मात्र शेंगा त्यानं खाल्ले, त्याला सापडली, त्यानं ती फोडली, त्यानं ती खाल्ली, त्याचं पोट दुखत होतं, पण इथं मात्र डॉक्टरला त्यानं बोलवलं नाही, कोणीतरी दुसऱ्याने बोलवलं, म्हणून आय वापरलं नाही। पण इथं आपण जरा वापरलं तर काही फरक पडत नाही, ओके, कारण ते रिदममध्ये आहे, आपण आलाप घेतो तशा पद्धतीने।
कॉल द डॉक्टर जस्ट नाउ, जस्ट नाउ आई कॉल द डॉक्टर, कॉल द डॉक्टर जस्ट नाउ. ऑपरेशन 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 जस्ट नाउ, जस्ट नाउ जस्ट नाउ आई ऑपरेशन ऑपरेशन जस्ट नाउ. फीलिंग बेटर फीलिंग बेटर फीलिंग बेटर जस्ट नाउ, जस्ट नाउ आई एम फीलिंग बेटर जस्ट नाउ. बाय बाय डॉक्टर बाय बाय डॉक्टर बाय बाय डॉक्टर जस्ट नाउ, जस्ट नाउ बाय बाय डॉक्टर बाय बाय डॉक्टर जस्ट नाउ. असा आहे. आता तुम्ही फर्स्ट स्टांजा लिसन केअरफुली अँड सिंग विथ आफ्टर मी, सिंग आफ्टर मी. फाउंड अ पीनट म्हणा, फाउंड अ पीनट फाउंड अ पीनट फाउंड अ पीनट जस्ट नाउ, जस्ट नाउ आय फाउंड अ पीनट फाउंड अ पीनट जस्ट नाउ. अशा पद्धतीने तुम्हाला ती म्हणता आली पाहिजेत. बघा हां परत एकदा. Found a peanut, found a peanut just now I found a peanut just now. Crack it open, just now I crack it open just now. Ate the peanut just now, just now I ate the peanut just now. Got a stomachache, got a stomachache just now I got a stomachache just now. Call the doctor just now I call the doctor just now. Operation, operation, operation just now, just now I operation operation just now. Feeling better just now, just now I am feeling better just now. Bye bye doctor just now, just now I am bye bye doctor just now, just now I जस्ट नाव बाय बाय डॉक्टर बाय बाय डॉक्टर जस्ट नाव. अशा पद्धतीनं ही तुम्हाला काय करता आली पाहिजेत, पोयम म्हणता आली पाहिजेत. छोटीशी आहे शेंगदाण्याचं सापडल्यानंतर शेंगा ती खाल्ल्यानंतर काय प्रॉब्लेम येतो, म्हणून पचेल इतकंच खावं या कवितेवरून आलं सांग. आपल्याला पचेल तेवढंच आणि तीच गोष्ट आपण खावी. आता खाली त्याची ॲक्टिव्हिटीज दिलेली आहेत, ॲक्टिव्हिटीज तुम्ही ती बघायची आहे. अ स्टमक एक, अ हेडेक, कफ अँड कोल्ड, फीवर. अ स्टमक एक म्हणजे पोटदुखी, अ हेडेक म्हणजे डोकेदुखी, कफ अँड कोल्ड सर्दी आणि खोकला. लक्षात, कफ खोकला, फीवर म्हणजे ताप आलेला आहे. मग यांनी एक्झाम्पल दिले, This boy has a stomachache. This woman has a headache. This woman has a cough and cold. This man has a fever. आलं लक्षात. अशा पद्धतीनं जोड्या करून सुद्धा आपण ती तुम्ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. काय सांगितलं आहे बघा, अशा पद्धतीनं आपण ही कविता आज आपण शिकलो आहे. समजावून घ्या गाण्याच्या रूपामध्ये, पुन्हा पुन्हा व्हिडिओ ऐका. ह्या कविता तुम्हाला पाठ झाल्या पाहिजेत, कारण सामाईच्या तोंडी परीक्षेला फर्स्ट टर्मला ओरल टेस्टला तुम्हाला कविता ह्या म्हणायच्या आहेत. मग पहिली कविता आहे गुड मॉर्निंग, नंतर दिले बिंगो, आणि आता आपण शिकतो आहे, नंतर झालं आपण ककू, आणि नंतर आपण चौथी कविता शिकतो आहे जस्ट नाउ. त्या तुम्हाला पाठ झाल्या पाहिजेत. समजलं? अशा पद्धतीनं आजचं हे काय झालं आहे, आपण कविता शिकलेलं आहे जस्ट नाव, आपण ती पुन्हा पुन्हा ऐकून पुन्हा पुन्हा म्हणायची आहे. तर बाळांनो, आपण ॲक्टिव्हिटी 1 पहिली, लिसन रिपीट सिंग अँड इनॅक्ट. त्यातली ॲक्टिव्हिटी नंबर 2 आहे, रीड द वर्ड्स, शब्द वाचा.
से वॉट रॉन्ग वॉट्स रॉन्ग विथ दीज पीपल, खालील लोकांच्या बाबतीत काय घडलं आहे, राईट डाऊन युअर आन्सर, ते तुमचं आन्सर तिथं लिहायचं आहे. हां, आलं लक्षात? अशा पद्धतीनं ॲक्टिव्हिटी नंबर 3 फ्रॉम पेअर्स जोड्यामध्ये करायची आहे. आता इथं कन्वर्सेशनचा भाग आला, संभाषणाचा भाग आला. यूज द फॉलोइंग सेंटेन्सेस टू प्रिपेअर द प्रेझेंट डिफरंट डायलॉग्स बिटवीन ए अँड बी. इथं ए अँड बी दिले, आपण घरामध्ये करायचं आहे, आपण घरामध्ये करायचं आहे. आता व्हॉट्स द मॅटर म्हणजे काय घडलं, विषय सब्जेक्ट दिलेले आहेत. व्हॉट्स द मॅटर काय घडलं, आता व्हॉट्स द मॅटर काय घडलं याच्यावर आपल्याला बरंचसं काही बोलता येतं. ए आणि बीचे डायलॉग, आरंट यू फीलिंग वेल, तुला बरं वाटत नाही का, व्हॉट्स रॉंग, काय झालं, ओ आय एम सो सॉरी, कॅन आय हेल्प, मी तुला मदत करू का, वी मस्ट टेल द टीचर, मला आम्ही शिक्षकांना सांगणारच. मस्ट वापर केला आहे, आपण एकदा शिकलोय. यू मस्ट सी अ डॉक्टर, तू डॉक्टरना ते दाखवलंच पाहिजेत, पाहिलंच पाहिजे ते. टेक रेस्ट, विश्रांती घ्या, गो होम. आता या संदर्भात काही हे जे शब्द दिलेत, एक्सप्रेशन्स दिलेत, डायलॉग्स दिलेत, या डायलॉग्सवरतीच आपण एकच बघणार आहोत, ते म्हणजे व्हॉट्स द मॅटर, काय झालं. एचा आपण इथे विचार करूया, ए म्हणजे अमित, बी म्हणजे बंटी. ए आणि बी असं न म्हणता आपण ए मीन्स अमित, बी मीन्स बंटी. मग अमित सेड व्हॉट्स रॉंग किंवा व्हॉट्स द मॅटर, बघा अमित सेड व्हॉट्स द मॅटर म्हणजे काय झालं, काय घडलं. बंटी सेड, बंटी म्हणतो आय एम नॉट फीलिंग वेल, तिथलेच शब्द वापरलेत बघा, आय एम नॉट फीलिंग वेल. अमित सेड व्हॉट्स रॉंग, मग काय झालं. बंटी सेड आय हॅव अ बॅड हेडेक, मला खूप वाईट डोकं दुखायला लागले, म्हणजे तीव्र पद्धतीनं माझं डोकं दुखायला लागले. अमित सेड डोंट वरी, काळजी करू नकोस, वी मस्ट टेल आवर टीचर, मी तुझ्या वर्ग शिक्षकांना आपण सांगूया. अँड सी विल डू समथिंग, आणि ते काहीतरी करतील. बी सेड ऑल राईट, ओ ऑल राईट, ओ ठीक आहे. मग अशा पद्धतीनं आपल्याला कन्वर्सेशन बनवायचं आहे. कन्वर्सेशन तयार करण्यासाठी ॲटलीस्ट 2 पर्सन्स आर देअर, कमीत कमी 2 व्यक्तींची आवश्यकता असते संभाषण करताना, डायलॉग. जास्तीत जास्त तुम्ही 2, 3, 4 माणसं घेतलात, व्यक्ती घेतलात तरी चालू शकतं, आलं लक्षात. आणि मग अशा पद्धतीनं आपण याचा वापर आपण करणार आहोत, आलं लक्षात. मग आता दुसरं आपल्याला करता येतं, छोटंसं आपल्याला काय करायचं आहे, कन्वर्सेशन बनवायचं. मग आपण या पद्धतीनं काय करणार आहोत, कन्वर्सेशन बनवणार आहोत. छोटं कन्वर्सेशन बनवा. आता नवीन शाळा चालू झालेत, वेगवेगळ्या गावातून मुलं एकमेकाला 5 महिन्यानंतर भेटणार आहेत. आता बऱ्याच जणांच्याकडे सुविधा आहे मोबाईलची, आपण तुम्ही कॉल करून बोलता. पण ज्यांच्याकडे मोबाईल नाही अशी मुलं काय करत असतील, तर ती आज भेटल्यानंतर कसं करत असतील, हॅलो हाय हाऊ आर यू वगैरे अशा पद्धतीनं ती संभाषण करत असतात. हेच संभाषण आपण आपल्या याच दिलेल्या डायलॉग्सवरून, दिलेल्या एक्सप्रेशन्सवरून याचा आपण संभाषण तयार करू शकतो. इथं फक्त कल्पनाशक्ती वापरायची, कोणतं वाक्य कोणत्या ठिकाणी आलं पाहिजेत, आलं लक्षात. मी फक्त तुम्हाला सांगतोय त्याच पद्धतीनं, अमित सेड हाय हॅलो हाऊ आर यू, बी सेड आय एम फाईन थँक यू अँड हाऊ आर यू, अमित सेड आय एम फाईन, हे मीट माय न्यू फ्रेंड उल्हास, उल्हास हॅलो, उल्हास सेड हॅलो हाऊ आर यू, अमित सेड फाईन, अमित अँड बंटी सेड फाईन हाऊ आर यू, आय एम फाईन ओके.
अशा पद्धतीनं आपल्याला कन्वर्सेशन बनवायचं आहे. ते डायलॉग रायटिंग पेज नंबर 21 वरती दिलेलं आहे. ए आणि बी म्हणजे ए सेड कोणतं म्हणेल, बी सेड कोणतं म्हणेल, अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे, वाक्यरचना बनवायची आहे, संभाषण तयार करायचं आहे. ही झालेली आहे कृती तुम्हाला अगोदर. आता त्या पद्धतीनं आपण पुढच्या भागाकडं आपण वळणार आहोत. ओके, थँक्यू.